आवाज टुडे को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाए अपने शहर, देश और दुनिया की ताजा तरीन खबरें। नगर सेवक एम के मढ़ुल के जन्मदिन का भव्य आयोजन एरोली में रखा गया, जिसमें बड़ी संख्या में जनता ने पहुंचकर शिवसेना नगर सेवक एम के मढ़ुल को पुष्पगुच्छ व केक काट कर शुभकामनाएं दी। एमके मढ़ुल को जन्मदिन की शुभकामनाएं देने पहुंचे मुख्य रूप से खासदार राजन बिचारे व समस्त मानवर। या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक मनोहर मढवी यांचा आज वाढदिवस आहे आणि आई जगदंबेसाठी प्रार्थना करतो की त्यांच्या आपणाचं चांगलं काम करू दे, या प्रभागामध्ये त्यांच्या हातून चांगलं विकासाचे काम होऊ दे, हीच आई जगदंबेसाठी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बार बार दिल ये गाए तुझिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो, हैप्पी बर्थडे टू यू, आहा, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू।
बार बार दिल ये गाए तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू ओहो हैप्पी बर्थडे टू यू आहा हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू यू
नगर सेवक एम के मढ़ी ने अपने जन्मदिन के अवसर पर आए हुए मानों का आभार व्यक्त किया और अपनी राय व्यक्त की है। आज मजा वारदिवस निमित्ता मैं सर्वप्रथम तो मजा मीडिया से मैं आभार मानतो। प्रत्येक वर्षी 9 तारीख येते 9 नोव्हेंबर आणि वर्षानुवर्ष वर्ष निघून जात आहे आणि आज मी खूप आनंदात आहे की आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व कार्यकर्ता आपण या ठिकाणी पाहिलात। पुऱ्या आयुर्वेदीतून कोपरखेडा घनसोली भीमनगर ईश्वरनगर दिघा सर्व ठिकाणून या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी मला काही आशीर्वाद द्यायला आले काही शुभेच्छा द्यायला आले आणि त्या माध्यमातून मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आजचा हा माझा जो वाढदिवस आहे तो आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला गेला। सगळ्यात महत्त्वाचं की कालपर्यंत एम के मोडीच कोणाचाही वाढदिवस असला तर त्या ठिकाणी मग ते प्रेमदान असेल किंवा ब्लड कॅम्प असतील असे बरेचसे
काही सामाजिक त्या ठिकाणी कोणाचा आणि कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या करण मित्रमाळ्याच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतले जात होते. पण मला एक आज अभिमानाने सांगावं वाटतं की माझ्या जीवनातला वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या कुटुंबियासाठी आज माझ्यासाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज खूप मोठा त्या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवला. हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियासाठी एक भाग्याची बाब आहे. आणि हे सगळं होत असताना मला सांगायला खूप या ठिकाणी आनंद होतोय की शिवसेना पक्षामध्ये जो प्रेम मिळतो, जो आशीर्वाद मिळतो आणि सर्वांचे जे काय आशीर्वाद मिळत आहेत ते उल्लेखनीय बाब आहे. आमच्या शिवसेना पक्षाचे हिंदुत्व सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि ठाणे लोकसभेचे खासदार आदरणीय राजनजी विचारे साहेब, नवी मुंबईचे उपनेते सन्माननीय विजयजी नाटा साहेब यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी काम करत असताना आज माझ्या आयुष्यामधला एक दुग्धसारखा हा दिवस होता आज. आणि माझ्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आज पुऱ्या देशामध्ये नाही तर जगामध्ये एक इतिहास घडलं आणि एक चांगल्या प्रकारचा निर्णय या ठिकाणी आलं जे 1853 पासून जे कोर्टामध्ये प्रलंबित असलेला प्रश्न राम जन्मभूमीचा अयोध्येचा जो प्रश्न होता त्याचा आज या ठिकाणी निकाल लागलेला आहे. आणि भारत देश आपला लोकशाहीचा देश आहे आणि आपल्या या लोकशाहीमध्ये सर्वोच्च पदावर असणारे आपला न्यायालय सुप्रीम कोर्ट, त्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आज या भारतामध्ये एक ज्या रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं होतं सत्यासाठी वडिलांच्या प्रेमाखातीर कधीही खोटं न बोलणारे राम यांना गेल्या 1853 पासून त्या अयोध्यामध्ये एक प्रकारे वनवासातच टाकलं गेलं होतं. मी 2 वेळा त्या ठिकाणी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आम्ही खासदार सगळे ज्यावेळी गेलो होतो आणि मी त्या अयोध्येला आम्ही गेलो होतो. एक वेळ अयोध्येला जाताना आणि सेकंड थिंग ज्यावेळी खासदारकीचा रिझल्ट लागला त्यावेळी 18 खासदारांच्या बरोबर आणि उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथली जी परिस्थिती पाहिली होती त्या परिस्थितीच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं रामाचं वनवास संपलं आणि त्या वनवासातून या देशाला एक आनंद मिळणार आणि तो आनंदाचा क्षण आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्याच्या नंतर आणखी याच्या वेळीकडे काय आनंद होऊ शकतो. मी आताही आणखी एक त्याच्यामध्ये इतिहास घडण्यासाठी एक माझ्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आणखी एक इतिहास घडावं, त्रिवेणी संगम व्हावं त्याची मी आता या ठिकाणी 10 वाजलेले आहेत. मला 12 वाजेपर्यंत आशा आहे की आमच्या या महाराष्ट्रामध्ये जो काय राज्याचा या ठिकाणी जो पेच पडलेला आहे मुख्यमंत्री मोदींचा तो मुख्यमंत्री आज 12 वाजेच्या अगोदर निव्वळ त्याची व्हावी आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तोही एक त्या ठिकाणी इतिहास व्हावा असे मी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. आणि खरोखर मला कार्यकर्त्यांच्या बाबतीत जेवढं आभार मानावं जेवढं धन्यवाद मानावं तेवढं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. आपण या ठिकाणी पाहिलं की प्रत्येक कार्यकर्ता लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींपासून सगळ्यांच्या या ठिकाणी मला प्रेम आणि आशीर्वाद मिळत होते. हे कुठेही प्रेम किंवा आशीर्वाद पैशांनी धाकटदपाशांनी मिळत नाही तर त्याच्यासाठी लोकांचा या ठिकाणी विश्वास असायला पाहिजे. आणि मला वाटतं की आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व जनतेचा मला या ठिकाणी आशीर्वाद मिळाल्यानंतर माझ्यावर असलेला त्यांचा विश्वास त्या विश्वासाला तडा कधीही जाऊ नये म्हणून मला देवानी चांगली सुबुद्धी देव, चांगली शक्ती देव आणि सर्वसामान्य गरिबांच्या या ठिकाणी काम करण्यासाठी मला या ठिकाणी स्फूर्ती देव असे मी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या तमाम आरोलीकरांकडून आणि नवीनच्या जनतेकडून मी आशीर्वाद मागतो. आणि माझ्या मीडियाकडूनही मी आशा बाळगतो की आपण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ आहात आणि या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून आज मला तुम्ही जो आनंद दिलेला आहे तो आनंद दुगुणित होण्यासाठी आई जगदंबा आमच्या मीडियालाही उदंड आयुष्य देव अशी मी आई जगदंबाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. व्हिडिओ साई पवार साहेब रिपोर्ट.
आवाज टुडे को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाएं अपने शहर, देश और दुनिया की ताजातरीन खबरें।